नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टूडेंट्स हेल्पलाइन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जो आपला या ठिकाणी प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आला आहे फॉर BMS, BHMS, BUMS या प्रोसेस साठी, या सीट मॅट्रिक्स बद्दल आपण या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत। तर आता या ठिकाणी पाहिलं असता आपल्याला या ठिकाणी जेही या ठिकाणी 2022-23 यात 22-23 मध्ये जेही कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत या संपूर्ण कॉलेजच्या या ठिकाणी डिटेल्स दिलेल्या आहेत। कुठल्या कॉलेजसाठी टोटल नंबर ऑफ जागा किती अवेलेबल आहेत या पूर्ण दिलेल्या आहेत। त्यातल्या त्यात यामध्ये पाहत असताना आपल्याला कॅटेगरी वाईज पण आपल्याला सीट या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी विद्यार्थी पालकांना की ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस फिलिपिंग करणार आहोत त्यावेळेस आपल्याला सीट मॅट्रिक्स पाहूनच आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिपिंग करणं कधी पण योग्य असणार आहे। कारण का आपल्याला या ठिकाणी आपल्या कनेक्टिव्हिटीनुसार किंवा आपल्या कॅटेगरीनुसार कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत याचा आपल्याला डेफिनेटली अंदाज येत असतो। कारण विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिपिंगची घाई करायची काहीच आवश्यकता नाही आहे। आपल्याला पूर्ण सीट मॅट्रिक्स व्यवस्थित फॉलो करायचं आहे। सीट मॅट्रिक्स फॉलो केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस किती आहेत याचं पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात यावर्षी कुठलं नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲड झालेले आहेत किंवा कुठले प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी ॲड झाले याबद्दलही तुम्हाला माहिती असणं खूप जास्त आवश्यक असणार आहे। ठीक आहे, तर पाहिलं असतं या ठिकाणी यावर्षी आपल्याला GMC बारामती जे BMSचं कॉलेज आहे हे आपल्याला ॲडिशनल या लिस्टमध्ये आपल्याला पाहण्यास मिळेल। आणि या कॉलेजचे आपल्याला टोटल 100 सीट्स पण या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेल्या या ठिकाणी झालेल्या आहेत। तर लास्ट इयरचं आपण जर आपण तुलना केली आणि यावर्षीची तुलना केली तर बऱ्याच सीट आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत। तुम्हाला एक आर्य पोद्दार कॉलेजचं या ठिकाणी एक्झाम्पल देणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता टोटल नंबर ऑफ सीट या ठिकाणी 125 भेटणार आहेत। त्यातल्या या ठिकाणी 19 जे जागा आहेत हे आपल्या AIQ कोट्यासाठी गेलेल्या आहेत आणि जे रिमेनिंग जागा आहेत आपल्याला 103 जागा हे आपल्याला स्टेट ऑफ महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी फॉर 85%मधून अप्लाय करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला वॅकंट असणार आहेत। यातल्या आता आपल्याला या ठिकाणी कॅटेगरीनुसार ज्यावेळेस आपण सीट मॅट्रिक्स पाहू, कॅटेगरीनुसार सीट मॅट्रिक्स पाहत असताना जनरलसाठी किती सीट्स आहेत, वुमेनसाठी किती सीट्स आहेत या आपल्याला पूर्ण या ठिकाणी दिसणार आहेत। या प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला हा सीट मॅट्रिक्स दिसणार आहे। जनरलमध्ये काय या ठिकाणी सर्व मुलं येऊ शकतात आणि वुमेन म्हणजे या ठिकाणी स्पेसिफिकली फक्त लेडीजसाठी या ठिकाणी जागा असणार आहे। ठीक आहे, या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसणार आहे। प्रत्येक कॉलेजच्या सीट मॅट्रिक्सचं काय स्टेटस आहे हे पूर्ण दिसणार आहे। त्यातल्या त्यात टोटल यावर्षी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजसाठी किती सीट्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी टोटल काउंट दिसत आहे। तर हा काउंट जर आपण पाहिला तर यावर्षी आपल्याला टोटल 1862 सीट या ठिकाणी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजचे आपल्याला मिळत आहेत आणि त्याच्यातल्या आपल्याला जे सीट्स आहेत 85%साठी या आपल्याला 1571 एवढ्या सीट्स आपल्याला अवेलेबल असणार आहेत। बाकीच्या जे 279 सीट आहेत या 279 सीट ह्या AAACC अंतर्गत भरल्या जाणार आहेत याची प्रत्येक पालकाने नोंद घ्यायची आहे। कारण या ठिकाणी जे आपल्या टोटल सीट दिसत एवढ्या आपल्याला अवेलेबल नाही आहेत, आपल्याला 279 सीट या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। ठीक, सॉरी 279 सीट ह्या AIQ साठी अवेलेबल असणार आहेत आणि आपल्याला 1571 एवढ्या जागा अवेलेबल असणार आहेत। हे झालं गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेडसाठी। त्यातल्या त्यात आणखी या ठिकाणी काही स्पेशल रिझर्वेशनचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे काही विद्यार्थी D1, D2, D3 या कोट्यासाठी अप्लाय करणार आहेत किंवा यासाठी या ठिकाणी त्यांनी रिझर्व केलं आहे यांच्यासाठी नंबर ऑफ सीट या ठिकाणी टोटल यांच्यासुद्धा दिलेल्या आहेत। ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहूयात प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत। प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत जर आपण विचार केला या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजचं आणखी कुठलं ॲडिशन कॉलेज झालं आहे असं अद्याप तर अपडेट नाही आहे। जे सध्याचं प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये काही त्याबद्दल अपडेट नाही आहे। पण जे या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत टोटल आपल्याला या ठिकाणी 61 प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी मिळत आहे आणि 22 आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस मिळत आहेत। म्हणजे नियर अबव आपल्याला या ठिकाणी नियर अबव म्हटलं म्हणण्यापेक्षा अप्रॉक्सली या ठिकाणी आपल्याला 83 BMS कॉलेज यावर्षी आपल्याला प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत असणार आहेत। ठीक आहे, तर प्रायव्हेट कॉलेजेस सीटबाबत जर आपण विचार केला तर या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजच्या टोटल आपल्याला 4270 एवढ्या जागा मिळणार आहेत। त्यातल्या 15% जागा म्हणजे जे आपला प्रायव्हेट कॉलेजचा स्टेट ऑफ महाराष्ट्र जो कोटा भरणार आहे या ठिकाणी 644 जागा या कोट्यातनं भरल्या जाणार आहेत। बाकीच्या 3624 जागा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। मग आता सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो मग या ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या आहेत वाढीव तर किती जागा मिळाल्यात। तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहायचं आहे
की आपल्याला 2022-23 इयर पाहायचं आहे या ठिकाणी 2022-23 या वर्षांतर्गत गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेडसाठी टोटल आपल्याला 1571 सीट्स मिळत आहेत. आणि जर आपण लास्ट इयरची तुलना केली 2021-22 तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं असता तर टोटल आपल्याला नंबर ऑफ जे सीट्स मिळत होत्या ते नंबर ऑफ सीट्स जे आहेत आपल्याला 21 कॉलेजेसचे आपल्याला टोटल 1712 आणि आपल्याला महाराष्ट्रातील 85%साठी 1444. तुम्हाला या ठिकाणी डिफरंट दिसून येईल. आपण पाहू शकता लास्ट इयरला आपण यावर्षी आपल्याला 1571 सीट आणि लास्ट इयरला आपल्याला 1444 एवढ्या जागा आपल्याला मिळत आहेत. म्हणजे साधारणतः या ठिकाणी बरीच सीट वाढ आपल्याला गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. तसंच आपण या ठिकाणी जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला असता तर प्रायव्हेट कॉलेजचाही आपण या ठिकाणी सीट मॅट्रिक्सबद्दल जर पूर्ण पोझिशन पाहिली तर या ठिकाणी टोटल आपल्याला 4270 जागा मिळायच्या आणि या म्हणजे यावर्षी मिळणार आहेत. आणि लास्ट इयरचा जर आपण विचार केला या ठिकाणी लास्ट इयरानुसार जर आपण या ठिकाणी क्लिअरली जर पाहिलं तर या सीट्समध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे. हे केअरफुली बघू शकतात विद्यार्थी. लास्ट इयरला आपल्याला 4060 जागा एवढ्या आपल्याला जागा मिळत होत्या आणि यावर्षी जर तुलना केली तर आपल्याला या ठिकाणी 4270 जागा या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. आणि लास्ट इयर जर आपण पाहिलं असता आपल्याला स्टेट ऑफ महाराष्ट्र जे 85%मधून विद्यार्थी पार्टिसिपेट करत होते यांच्यासाठी 3455 एवढ्या जागा मिळत होत्या आणि जे 2022-23 पार्टिसिपेट करत आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 3624 जागा या मिळत आहेत. ठीक आहे. जसं BMS गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आहे तसंच या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आहे. पण या ठिकाणी जेही या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत त्या मायनॉरिटी कॉलेजमध्ये या ठिकाणी कॅटेगरीसाठी कुठली सीट वॅकंट नसती हे लक्षात घ्या. या ठिकाणी SMT कॉलेजबद्दल जर पाहिलं असता या ठिकाणी सर्व जागा ह्या ओपन मेरिटानुसार भरल्या जातात. या ठिकाणी कॅटेगरीसाठी कुठली सीट अवेलेबल नसणार आहे हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरतेवेळेस या सर्व गोष्टीचा विचार करून भरणं कधी पण योग्य असणार आहे. त्याच्यानंतर जेही विद्यार्थी BHMS साठी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात या विद्यार्थ्यांनी सेम ॲज अशाच प्रकारे आपला सीट मॅट्रिक्स पाहायचं आहे आणि आपल्या या ठिकाणी चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. काय अडचण असेल या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकतात, त्यावरती मी नक्कीच आन्सर देईल. पेड काउन्सिलिंगचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ऑलरेडी या सर्व लिस्ट पोहोचलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी या सिक्वेन्स अनुसार आणि आपल्या प्रायोरिटी अनुसार या लिस्टचं ॲडिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. काय अडचण असेल जे पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंटवर विचारा आणि ज्या विद्यार्थी या ठिकाणी पेड काउन्सिलिंगचे डायरेक्टली या विद्यार्थ्यांनी कॉल करून या इन्फॉर्मेशन घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी लिस्ट चुकीची कुठल्याच विद्यार्थ्यांनी भरायची नाही हे लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॉईस फिलिंग कशी करायची याबद्दल आपण माहिती घेऊ. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर चॅनल.